नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी सर्कल या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून एम पी एस सीच्या परीक्षा व्हाव्यात यासाठी अनेक प्रयत्न झाले आणि त्या प्रयत्नांपैकी एक सफल प्रयत्न म्हणजे 4 सप्टेंबरला आपली कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे. आणि त्याचप्रकारे ज्या इतर आता सरळ सेवेच्या परीक्षा म्हणा किंवा ज्या अशा एम आय डी सीची परीक्षा, जिल्हा परिषद यांसारख्या ज्या परीक्षांचे फॉर्म 2019 18 20 बऱ्याच विद्यार्थ्यांनी भरलेले होते, तर हे सर्व आता पुन्हा एकदा परीक्षा प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत. या ठिकाणी बघू शकतात एक सूचना पत्र आलं आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सीकडून. तर त्यामध्ये एक सरळ त्यांनी डेटसुद्धा दिलेली आहे ती कुठल्या दिवसांच्या दरम्यान परीक्षा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता अजिबात नाराज होण्याचं काही कारण नाही आहे. आता तुमचं मनाचं जे काही खच्चीकरण झालं आहे ते थोडंसं दूर करा आणि मनापासून थोडंसं तयारी लागा. 20 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या दरम्यान परीक्षांची तारीख होणार आहे, ही याच्यातली पहिली महत्त्वाची न्यूज आहे. सेकंड महत्त्वाचा जो घटक आहे तो असा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षण घेऊन फॉर्म भरलेला होता 2019 865 जागांसाठीची ही ॲड होती, तर त्यांना आता ई डब्ल्यू एस किंवा ओपन यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल आणि त्यानंतर ते हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. ही यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट. आणि याच्यामधली तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बघा, आता थोडंसं कोरोनाचा अजून पण पूर्णपणे आपल्याला माहिती आहे की प्रादुर्भाव संपलेला नाही आहे, तर त्यामुळे तुम्ही जे 3 ऑप्शन सिलेक्ट केले असतील सेंटरचे, तर त्यापैकी तुम्हाला एक देण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. आणि जर बाय चान्स समजा तुम्हाला त्या 3 पैकी ऑप्शन नाही मिळाला, तर तुम्हाला जिल्ह्याच्या मग इतर जवळच्या ठिकाणी तुमचं सेंटर येऊ शकतं. ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टींची त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केल्या आहेत ह्या तिन्ही गोष्टी. तर हे सूचनापत्र आलेलं आहे आणि लवकरात लवकर आता इतरसुद्धा विभागांच्या परीक्षा होतील, नवीन ॲड येतील, एम पी एस सीमध्ये ग्रुप सीची मोठी भरती येईल असं चर्चा चालू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता अजिबात निराश होण्याची वेळ नाही आहे. आता तयारी लागा, अभ्यास करा आणि ही नक्की एक सुवर्ण संधी आपल्यासाठी असू शकते, कारण की आपण 2 वर्षाचा जो एक काळ होता तो आपण सहन केला आहे, म्हणजे तो बिअर केला आहे आपण, तर त्यामुळे आता बिलकुल खजण्याची गोष्ट नाही, हे नाही आहे. बिंदास्तपणे अभ्यास करा आणि एकदम टेन्शन नका घेऊ कुठल्याही प्रकारचं. परीक्षा तर भरपूर येणार आहेत, जागा भरपूर असणार आहेत, त्यामुळे ज्याचा अभ्यास असेल त्याला नक्कीच पोस्ट मिळेल. त्यामुळे तुमच्या हातात फक्त एक आहे सध्या, फक्त आणि फक्त अभ्यास करणे. ठीक आहे, जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही आपली न्यूज शेअर करा. धन्यवाद.